आजपासून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एसटी महामंडळाची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरची ही बस नागपूर शिर्डी धावणार. ही बस रोज रात्री 9 वाजता नागपूरतून निघून सकाळी शिर्डीला पोहोचेल. आज पहिल्या दिवशी विशेष करून ज्येष्ठ नागरिक या बसचा सर्वाधिक लाभ घेताना दिसत होते व त्यांना तिकिटांमध्ये सवलती देण्यात आले. 65 वर्ष वयाच्या वर नागरिकांना तिकीटमध्ये 50% सूट तर 75 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास मोफत असणार आहे. आज नागपूर ते शिर्डीच्या पहिल्या फेरीमध्ये 30 प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेतला. मी आता 79 मध्ये चालू आहे आणि या समृद्धी मार्गावरून किती तासात जातो ते बघूया. आता एक नागपूरकरांना एक हा एक सरकारने या वरिष्ठ नागरिकांकरता एक संधी उपलब्ध करून दिली आहे तर याचा आम्ही फायदा घेऊन राहिलो. बरं, ही सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे की तिथे 15 तास लाग 15 तास लागत होते, तिथे आता 5-7 तासामध्ये आम्ही तिथे जाऊन परत या संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी परत येऊ शकतो आम्ही. हा एक मोठाच आनंद आहे. आम्ही सगळेजण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला चाललो आहे आणि हा समृद्धी महामार्गाने होणारा पहिला प्रवास या बसचा ही मोठी गिफ्ट आहे सरकारने दिलेली. आणि महाराष्ट्र स्टेट रोड कॉर्पोरेशननी उचललेलं हे अत्यंत योग्य पाऊल की सकाळी 5:30 वाजता आपण साईबाबांच्या आरतीला तिथे उपस्थित राहू शकतो आणि दर्शन करून रातोरात परत येऊ शकतो.